नमस्कार, मी रेणुका कोळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि झणझणीत असा चिकन रस्सा. खूप छान अशी चव आहे याची, खूप छान होते. चला आपण ती कशी बनवायची ते पाहूया. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य ओलं खोबरं, आलं लसूण, टोमॅटो भाजून घेतलेत, कांदा भाजून घेतला आहे, टोमॅटो आणि कांदा दोन्ही भाजून घेतले, चिकन हळद मीठ लावून घेतले, कोथिंबीर, लाल तिखट, चिकन मसाला, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे, मीठ आणि सफेद तीळ भाजून घेतले, जिरे आहेत. ओल्या नारळ आणि हे बाकीचे सगळे जे आहेत ना वस्तू, त्या सगळ्या आपण एकदा मिक्सरमधून काढून घेऊया. त्याची चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. ओल्या नारळामुळे खूप छान अशी चव येते. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले 2 चमचे आणि आपली पेस्टसुद्धा वाटून तयार आहे. तर चला आपण ही तेलात पेस्ट टाकूया. झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. आपला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. खूप छान अशी चव येते. मसाला चांगला आपला भाजत आला आहे आता मस्तच. आजची रेसिपी कशी वाटते ते नक्कीच सांगा. जर रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मसाला चांगला भाजला आहे आता. आता याच्यामध्ये ना हळद मीठ लावलेलं आपलं चिकन आहे ते टाकते मी. मसाला चांगला आपण मिक्स करून घेते. आणि सफेद तीळ आपण भाजून टाकलं त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते या रश्याला. एक 5 मिनिटासाठी आता आपण हे झाकून ठेवूया मिश्रण सगळं. लगेच पाणी नाही घालायचं चिकनमध्ये, थोड्या वेळ तेलामध्येच शिजून द्यायचं. चिकन पटकन शिजतं, जास्ती नाही वेळ लागत चिकन शिजायला. पाच ते सात मिनिटं आता मी झाकून ठेवले. मस्तच. पाणी मी गरम करून घेतले, थंड पाणी नाही घालत आहे मी, कोमट पाणी घालते. आणि तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आमच्याकडे खूप पातळ अशी चिकन रस्सा नाही आवडत, त्यामुळे मी खूप पाणी नाही टाकत, पातळ नाही करत. ग्रेव्ही थोडीशी घट्टसर राहते. मस्त अशी आपली भाजी तयार आहे आता जवळजवळ.
आपलं चिकन शिजलेलं आहे, मस्तच. मी आता गॅस स्लो केला आहे आणि जे आपले मसाले आहेत ते मी सगळे घालणार आहे याच्यात. चिकन ऑलरेडी शिजले त्यामुळे जस्ट मसाल्यांची चव चिकनमध्ये उतरेपर्यंत 4 ते 5 मिनिट मंद आचेवर हे चिकन शिजून द्यायचं आहे आपल्याला. मस्त खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. चमचमीत चिकन दिसत आहे, मस्तच. थोडी मी काश्मीरी मेथी टाकलेली आणि कोथिंबीर. गॅस स्लो केला. ऑलमोस्ट आपलं चिकन तयार आहे. आपल्या चिकनचा रस्सा बघा कसला भारी दिसतो, एक नंबर झालेला आहे. अशा पद्धतीने चिकन रस्सा तयार केलात ना, मस्तच. आहा वास खूप छान येतो आहे, अप्रतिम हे चिकन. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.